वन विभागाने आपल्या विरुद्ध केलेली कारवाई चुकीची असून त्यांच्या विरोधात पीपल्स फॉर अॅनिमल या संघटनेच्या अध्यक्षा मनेका गांधी यांच्याकडे वन विभागाच्या कारभाराबद्दल तक्रार केली असल्याची माहिती प्राणीमित्र अशोक लकडे यांनी पत्रकार बैठकीमध्ये दिली. कुपवाडमध्ये प्राणीमित्रांनी एकत्र येत अशोक लकडे यांना पाठिंबा दिला. आपण वन विभागाकडून आलेली प्राणी पक्षी यांना जीवनदान देण्याचं काम केलं आहे. याबाबत कागदोपत्री पुरावाही त्यांनी सादर केला. सेवाभावी वृत्तीने काम करत असताना वन विभागाकडून आपल्याला अनेक वेळा विविध प्रकारचे प्राणी पक्षी यांना जीवनदान देण्याची विनंती करण्यात आली. त्यांना आपण सहकार्य केले. अनेक पक्षी प्राणी त्यांच्यावर आपण प्रथमोपचार करून त्यांच्या भोजनाची सोय स्वतःच्या पैशातून केली. सेवाभावी वृत्तीने काम करत असताना एका वन विभागाच्या कारवाईमध्ये आपल्याला बदनाम केलं गेलं आहे. आमच्या संघटनेच्या अखिल भारतीय अध्यक्षा मनेका गांधी यांच्याशी संपर्क करत त्यांना माहिती दिल्याचेही लकडे म्हणाले. कारण पण समजू दे, गुन्हे दाखल करा म्हणून आम्ही केलं तर काय होईल हे आम्ही सगळं कोर्टात घेऊन सादर केलं. त्याच्या नोकऱ्या सगळ्या लागतील आणि कायमचे प्राणीमित्र वाचतील या तडाख्यात. एवढं माझ्याकडे पुरावे आहे. नाही, तुमच्या पीपल्स फॉर अॅनिमल या संस्थेच्या केंद्रीय मंत्री मनेका गांधी अध्यक्ष त्यांच्याशी काय संपर्क साधला आहे? झालं आहे. त्यांनी काय म्हटले, हे प्राणी तू दिलेलं आहेस, ते प्राणी कसे जिवंत आहेत आणि काय करतात हे पहिल्या चौकशी करत तुझं सोडून दे म्हटलं. मला मी ते काय केलो नाही, अजून करणार आहे. तरी काय करतात, त्या पावसातच आहेत अजून. ते पावसात कसं आहे आणि माझ्याकडे एक घर जखमी झालेले गेली म्हणून त्यांनी एवढं लगाय केले. अहो, जखमी घर मारणार की सगळे पाय तुटके, हात तुटके जाईत अजून पण मारड असं की जर नाही आत्ता पण 97 जाणार आहे. मग ही जी कारवाई तुमच्यावर जी केलेली आहे ती चुकीची आहे? चुकीची आहे. त्याची शान अशी व्हावी आणि मला बदनाम केलेलं आहे. नाळक आमच्या कुटुंबाला आपण बदनाम केलेलं आहे. नाव कमाला खूप वर्ष लागते. माझं नाव एका मिनिटात गेलेलं आहे. ती केली भरपाई तिने करून द्यावं.